तर आज सकाळीच मी शेतात चक्कर मारायला गेले होते आणि पाटाला खूप असं पाणी आलेलं आहे. तर आमच्या भागामध्ये खूप असं पाऊस झालाय जास्त, तर हे ओव्हरफ्लो पाणी सर्व पाटात सोडलेलं आहे. तर आता माझ्या भाच्यांनी पाळलेली आहे स्वीटी कुत्री, तर पहा त्यांना तिला घेऊन कसे पोहतात. तर इथं शैला कपडे धुत होती पाटामध्ये, तर पोरांचं चाललं होतं स्वीटीला घेऊन पोहायचं काम. तर पाटाला पाणी असल्यामुळं खूप असं पोरं मज्जा करतात आणि जास्तीत जास्त पाटावरच त्यांच्या आंघोळ्या असतात, धुणं असतं, सर्व काही असतं. कारण आता घराशेजारीच पाट असल्यामुळं सर्व काही पाटावरच असतं. मस्त ऋग्वेद, कॉंग्रॅच्युलेशन्स. वाव, काय काय भेटलंय गिफ्ट बक्षीस? अरे वा, कलर पेटी, इरेझर, सिस पेन्सिल, ते काय? अरे वा, आमच्या ऋग्वेदला आहे ना खूप छान असं बक्षीस भेटलंय शाळेत. तर ऋग्वेदनी काय केलं होतं रे तू? हा, फिश टँक काढला होता, तर पहिलं बक्षीस मिळालंय त्याला स्कूलमध्ये. तर वा, खूप खुश आहे गडी आज. कस काय खुश आहे? हां, डान्स कर एकदा. वा पिल्लू, तुला पिल्लू दादूला कॉन्ग्रॅच्युलेशन कर. चल का रे, बघ रे तुला पण दिलं रे दादूने, कर त्याला कॉन्ग्रॅच्युलेशन कर. चल दादू. हां तुला कसं वाटलंय मग? भारी वाटलं. तर आज दुपारच्या वेळी सर्व काम आवरल्यानंतर आम्ही लागलो होतो साड्यांना पिको फॉल करायला. तर आता नवीन नवीन साड्यांना पिको फॉल करून घ्यायचा आणि मग नंतर दिवाळीचं पुन्हा एकदा घराची साफसफाई करायची आहे. दिवाळी जवळ जवळ आली की ही कामं सुरू होतात स्त्रियाची. नवीन साड्या घ्यायच्या, त्यांना फॉल लावायचा, पिको करायचा, ब्लाऊज शिवायला टाकायची. तर आमचे पण आता झालेले आहेत थोडेफार कामं चालू. सगळंच काम करायचं आहे आता. दिवाळीची साफसफाई, फराळ. नमस्कार मैत्रिणींनो, कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. तर आज व्हिडिओ सुरू करण्याला खूप उशीरच झालेला आहे आणि आज आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 7. तर मी व्हिडिओला केलेली आहे सुरुवात. तर आजचं दिवसभराचं रुटीन मी तुम्हाला सुरुवातीला तर दाखवलेलंच आहे आणि आमच्या ऋग्वेदला भेटलेलं आहे आज छान असं बक्षीस. तर ऋग्वेदची ड्रॉईंग खूप सुंदर आहे, तर अगोदर फळ्यावर तो ड्रॉईंग काढतो आणि मग नंतर कागदावर काढतो, तर त्याची ड्रॉईंग खूप सुंदर आहे. तर आज त्याला आहे ना शाळेमध्ये ड्रॉईंगला बक्षीस मिळालं आहे, तर खूप असा आनंद झाला त्याने आल्या आल्या दाखवलं. आणि आज आता संध्याकाळच्या भाजीला आम्ही करणार आहोत लॉंग बीन्स, म्हणजे खेडेगावामध्ये त्याला आहे ना गोमाशाची भाजी म्हणतात. तर असे त्याचे वेल असतात, तर असे उंच उंच जातात ते वेल. तर त्याला लांब लांब असे लवंगसारखे बीन्स येतात, शेंगा लवंगसारख्या शेंगा येतात. तर तेच बीन्स आपण आज करणार आहोत. तर खेडेगावामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही ही भाजी खाल्लेली पण असेल. तर आमच्या भागामध्ये ही भाजी खूप करतात, काळा मसाला घालून करतात. तर आज मी तुम्हाला आपल्या किचनमध्ये तीच भाजी दाखवणार आहे. तर चला आता आपण जाऊया किचनमध्ये. आणि सुरुवातीला मी जे व्हिडिओ टाकलेले आहेत तर तो आहे स्वीटीचा. तर शेतामध्ये गेले होते आज चक्कर मारायला. कापूस पण वेचायचं झालं आहे आपला, 2 दिवसापासून खूप असं ऊन पडतं आहे. तर चुलत्यांची जी पाळलेली कुत्री आहे स्वीटी, तर तिला घेऊन पोरं पाटामध्ये पोहत होते. तर मला पण मोह आवरला नाही, थोडासा व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे. तर ती स्वीटी कुत्री किती छान पाटामध्ये पोहते, तर तो पण व्हिडिओ मी तुम्हाला अगोदर सुरुवातीला टाकला आहे. तर चला आता जाऊया आपण किचनमध्ये आणि करूया छान अशी गोमाशाची भाजी. तर चला
तर मैत्रिणींनो आज आपल्या किचनमध्ये एक युनिक अशी भाजी बनणार आहे। तर हे तुमच्या भागामध्ये आहे का? तर याला काय म्हणतात तुमच्या भागामध्ये हे सांगा। तर याची वेल असतात आणि आमच्या इकडे याला गोमाशा म्हणतात। तर याची काळी भाजी खूप सुंदर लागते कांदा घालून। तर आम्ही आज आमच्या किचनमध्ये बनवणार आहोत ह्या गोमाशांची काळी भाजी। तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे वांग्याचंच रूप आहे छोटं, हे थोडेसे असे चिकट चिकट असतात। तर आपल्याला आज आपल्या किचनमध्ये या गोमाशांची भाजी करायची आहे। तर आम्ही गुगलवर पण नाव शोधलं पण याचं नाव काही आपल्याला सापडलं नाही। तर आमच्या भागामध्ये मिळतात ह्या गोमाशा बाजारामधून आणलेल्या आहेत आणि यामध्ये असं छोटं छोटं बी निघतं हे फोडल्यानंतर। तर हे पास पांढरं बी निघतं हे फोडल्यावर। तर हे बी खूप खास लागतं भाजीमध्ये आणि हे पण भारी लागतं। तर आता आपण ह्या गोमाशा चिरून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने या पाण्यामध्ये टाकणार आहोत कारण त्या पण काळ्या पडतात। तर स्वच्छ अशा धुवून घेते ज्योती गोमाशा आणि इथं कांदा पण भाजून घेतला आहे तर काळी भाजी करण्यासाठी गोमाशाची। तर हे अगोदर आता चिरून घ्यायच्या वांग्यासारख्या, त्याच्या चार कुडी करून घ्यायच्या आणि मग तयार करायच्या आहे गोमाशा। तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे गोमाशाची काळी भाजी। तर ह्या गोमाशा ज्या आहेत त्या अशा पद्धतीने कापून पाण्यामध्ये ठेवल्यात आणि इथं आता काढला आहे काळा मसाला। तर कांदा, खोबरं, हिरवी मिरची, थोडेसे शेंगदाणे आणि आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत फुटाणे। तर फुटाणेनी काळी भाजी खूप छान अशी लागते। तर फुटाणे ही अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहेत आपल्याला। तर चला आज तुम्हाला दाखवते मी आता या गोमाशांची काळी भाजी। तर याला लवंग बीन्स म्हणतात। तर ही भाजी आपण आता तेलामध्ये परतून घेणार आहोत, तेल आणि मिठामध्ये, आणि मग काळा मसाला यामध्ये घालणार आहोत। तर आता छान असं परतून घ्यायचं आणि मग नंतर काळा मसाला टाकायचा। तर या गोमाशांच्या काळ्या भाजीबरोबर आम्ही केलेल्या आहेत बाजरीच्या भाकरी। तर ज्योती भाजी करत होती तोपर्यंत मी इथं भाकरी करून घेतल्या बाजरीच्या आणि ही गोमाशांची भाजी खूपच अशी सुंदर लागते। तर अगोदर आपण ही तेलामिठात परतवून घेतलेलं आहे छान असं आणि नंतर मसाल्याला तेल सुटल्यावर आपण हे लवंग बीन्स यामध्ये घातलेले आहेत। तर इंग्लिश नाव याचं लवंग बीन्स आहे कारण लवंगासारखा आकार असतो त्याचा या भाजीचा, शेंगाचा, त्यामुळे याला लवंग बीन्स असं म्हणतात। तर पहा अशा पद्धतीने ही भाजी होत असते पण खूप सुंदर अप्रतिम अशी लागते। तर एकदा करून पहा, केलेली नसेल तर करून पहा आमच्या पद्धतीने। तर खूप सुंदर अशी लागते ही भाजी आणि अशा पद्धतीने मी केलेले आहेत कडक कडक अशा बाजरीच्या भाकरी। तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपल्या किचनमध्ये गावरान मेवा कायमच तुम्हाला ही पाहायला मिळत असतो। तर चला तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये। आणि आता दिवाळी जवळ आलेली आहे तर आपल्याला दिवाळीचे पदार्थ सर्व आणि दिवाळीचे व्लॉग नक्कीच पाहायला भेटतील। तर अगोदर आपल्या चॅनल